हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी तुमचं सर्वांचं अश्विनी मायक्रमा चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण मायक्रमचा आकाशकंदील बघणार आहोत दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे तुम्ही जर हा आकाशकंदील बनवून तुमच्या घरी जर दिवाळीला लावला तर सर्वजण तुम्हाला विचारतील हा आकाशकंदील तुम्ही कुठे घेतला किंवा कोणी बनवला आहे एवढा सुंदर दिसतो तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले तर चॅनल सबस्क्राइब करा शेजारीच बिलायकन नसेल बिलायकलवरही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता बघा इथे मी आकर्षण करण्यासाठी एक वन पॉईंट फाईव्ह इंची एक रिंग घेतलेली आहे मायक्रॉमचे येलो कलरचे चार कॉड घेतलेले आहेत एक मीटरचे आणि पर्पल कलरचे पण चार कॉड घेतलेले आहेत एक एक मीटरचे बघा इथे मी पुन्हा एक येलो कलरची कॉड घेतलेली आहे सेपरेट कॉड घेतलेली आहे एक मीटरची त्या कोडने मी सिंपल स्क्वेअर नॉट करणार आहे बघा मी एका खाली एक सिंपल स्क्वेअर नट करून घेणार आहे एट नॉट मी करणार आहे एट बघा मी एकाखाली एक एट नॉट करून घेतलेले आहेत आता आपले उर जे उरलेले कोड आहेत येलो कलरचे आपण ते कट करणार आहोत आणि बॅक साईडला चिटकवून देणार आहोत आता बघ मी दुसरे चार कॉड घेतलेले आहेत दोन येलो कलरचे आणि दोन पर्पल कलरचे आणि त्याच्या पण मी खाली एक थ्री सिम्पल स्क्य नॉट करून घेणार आहे बघा मी थ्री नॉट करून घेतलेलं आहे आता एक मनी घालणार आहे बघा मी एक मनी घालून घेतलेला आहे पुन्हा थ्री नॉट करून घेणार आहे पुन्हा आपण थ्री सिम्पल क्युर नॉट करणार आहोत पुन्हा एक मनी घालणार आहोत अशी सेम प्रोसेस आपण खाली करून घेणार आहोत बघा सेम प्रोसेस मी पुढे करून घेतलेली आहे आता अशीच सेम प्रोसेस आपण बाकी उरलेल्या कॉडला पण करून घेणार आहोत बघा सेम प्रोसेस मी करून घेतलेली आहे आता इथे आपण एक सिक्स इंच एक रिंग घेणार आहोत आणि रिंगला ते कॉर्ड पॅक करून घेणार आहोत बघा आपले चार लाईन बनलेले आहेत तर चार कॉर्नरला मी चार ठिकाणी सर्व कॉर्ड पॅक करून घेणार आहे रिंगला बघा मी चारही कॉर्नरला कॉड पॅक करून घेतलेले आहेत आता आपण एक कॉड कट करणार कर्ण आहोत आणि लटकन लावून घेणार आहोत बघा मी दोन कॉडला एक लटकन लावून घेतलेलं आहे आणि दोन कॉड चिटकवून दिलेले आहेत आता आपण ट्वेंटी एट येलो कलरची कॉड घेतलेले आहेत आणि ट्वेंटी एट पर्पल कलरची कॉड घेतलेली आहेत प्रत्येक कॉड हे टू पॉईंट फाईव्ह मीटरचे आहे आता आपण प्रत्येक पार्टमध्ये फुरटीन फोरटीन कॉड टाकून घेणार आहोत समोरच्या समोरच्या साईडला आपण येलो कलरचे आणि पर्पल कलरचे समोर समोराशी टाकून घेणार आहोत बघा मी सर्व कॉड टाकून घेतलेले आहेत प्रत्येक पार्ट्समध्ये फोर्टीन फोर्टीन कॉड आता आपण फोर फोर कॉड चार चार कॉड घेणार आहोत आणि सिम्पल स्कोरनट करून घेणार आहोत बघा आपण सेम प्रोसेस पूर्णला पूर्ण सगळ्या कॉडला करून घेणार आहोत सिम्पल नट करून घ्यायची आहे बघा आपण सेम प्रोसेस पुढे करून घेतलेली आहे आता पुन्हा आपण दोन नॉट म्हणजे दोन दोन कॉड घेणार आहोत आणि त्यामधील मिडलची दोन कॉडमध्ये आपल्याला एक मनी घालून घ्यायचं आहे आणि त्याखाली एक सिम्पल स्क्युअर नॉट करून घ्यायची आहे बघा मी मनी घालून घेतलेलं आहे आता त्याखाली एक सिम्पल स्क्युअर नॉट करून घेणार आहे पुन्हा आपण ही सेम प्रोसेस सर्व कॉडला करून घेणार आहोत दोन नॉट घ्यायच्या दोन्ही नॉटमधील दोन दोन कॉर्ड घ्यायचे आहेत आणि त्याच्या मिडलच्या एक दोन कॉर्डमध्ये एक मनी घालायचं आहे आणि सिम्पल नट करायची आहे अशी सेम प्रोसेस आपण सर्व कॉर्डला करून घेणार आहोत बघा आपण सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे आता बघा आपण चारही बाजूने सेम प्रोसेस करून घेतलेली आहे आता पुन्हा आपण एक सिक्स इंच एक रिंग घेतलेली आहे आता आपण ती रिंग पॅक करून घेणार आहोत बघा रिंगच्या आतमधून मी सर्व कॉट काढून घेतलेले आहेत आता आपण रिंग पॅक करून घेणार आहोत रिंग पॅक करताना प्रत्येक कॉड ही डबल टाकायचे आहे म्हणजे रिंग चांगल्या प्रकारे पॅक होते बघा आपण सेम प्रोसेसने चारही बाजूची रिंग पॅक करून घेणार आहोत बघा मी चारही बाजूंची रिंग पॅक करून घेतलेली आहे आता पुन्हा आपण चार चार कोड घेणार आहोत आणि सिंपल्स क्योअरनॉट करून घेणार आहोत बघा मी नॉटची एक लाईन बनवून घेतलेली आहे आता आपण फर्स्ट नंबरचे दोन कॉड सोडून देणार आहोत आणि पुढचे चार कॉड घ्यायचे आहेत त्याच्या मिडलचे दोन कॉडमध्ये एक मनी घालून घ्यायचं आहे आणि स्क्युअर नॉट करून घ्यायचे आहे बघा आपण स्टार्टिंगचे दोन कॉड सोडून दिलेले आहेत त्यानंतरचे चार कॉड घेतलेले आहेत मिडलचे दोन कॉडमध्ये एक मनी घातलेले आहे आणि स्क्युअर नॉट करून घेतलेली आहे अशी सेम प्रोसेस आपण पुन्हा सर्व कॉडला करून घेणार आहोत बघा आपण सेम प्रोसेस करून घेतलेली आहे पुन्हा आपण स्टार्टिंगची दोन कॉड सोडून द्यायचे आहेत आणि पुढचे चार कॉड घेऊन एक मनी घालायचं आहे आणि सिम्पल नट करून घ्यायची आहे अशी सेम प्रोसेस आपण खाली कंटिन्यू करत जाणार आहोत बघा आपण सेम प्रोसेस खाली करून घेतलेली आहे आता अशी सेम प्रोसेस पुन्हा आपण चारही बाजूंनी करून घेणार आहोत बघा सेम प्रोसेस मी चारही बाजूंनी करून घेतलेली आहे आता पुन्हा आपण इथे एक सिक्स इंची रिंग घेणार आहोत आणि रिंग पॅक करून घेणार आहोत बघा इथे मी एक रिंग घेतलेली आहे आता पर्पल कलरच्या कॉर्डने मी रिंग पॅक करून घेणार आहे बघा आपण पर्पल कलरचे कॉर्डनेरिंग पॅक करून घेतलेली आहे आता आपण येलो कलरचे कॉर्डनेरिंग पॅक करणार आहोत बघा आपण येलो कलरच्या कॉडनी पण रिंग पॅक करून घेतलेली आहे आता आपण इथे एक सिम्पल्स नट करणार आहोत टोटल कॉर्डची आपण साईडनी सेवन सेवन कॉर्ड धराय घ्यायचे आहेत आणि मिडलला फोर्टीन कॉड घ्यायचे आहेत आणि मग एक सिंपल्स क्युअरनॅट करून घ्यायचे आहे बघा मी साईडनी येलो कलरचे सेवन एका साइडनी पर्पल कलरचे सेवन आणि मिडलला दोन्ही मिळून फोर्टीन कॉर्ड आणि मग आपण सिम्पल्स क्योअरनॅट करणार आहोत बघा आपण नॉट करून घेतलेली आहे आता पुन्हा आपण कॉड रिंगला पॅक करून घेणार आहोत येलो कलरचे कॉड येलो कलरच्या साईडनी आणि पर्पल कलरचे कोड पर्पल कलरच्या साईडनी बघा आपण येलो कलरच्या कॉर्डने रिंग पॅक करून घेतलेली आहे आता सेम प्रोसेस आपण पर्पल कलरच्या कॉर्डने पण करून घेणार आहोत बघा पर्पल कलरच्या कॉर्डनी पण आपण रिंग पॅक करून घेतलेली आहे आता अशी सेम प्रोसेस पुन्हा आपण चारही बाजूंनी करून घेणार आहोत बघा सेम प्रोसेस आपण चारही बाजूंनी करून घेतलेली आहे आता बघा आपण पुन्हा मिडलचे बरोबर दोन कॉड घेणार आहोत त्यामध्ये एक मणी घालणार आहोत आणि त्याखाली एक सिम्पल स्क्युअरनट करून घेणार आहोत बघा आता नॉटमधले दोन कॉड आणि साईडचे दोन न्यू दोन कॉड घ्यायचे आहेत असे चार कॉड घ्यायचे आहेत त्यामधील मिडलचे दोन कॉडमध्ये एक मनी घालायचं आहे आणि सिम्पल स्क्युअर नॉट करून घ्यायची आहे बघा आपण अशी सेम प्रोसेस पुन्हा खाली करत जाणार आहोत जसं आपण वरची पार्ट बनवला आहे सेम तसा पार्ट आपण खाली करून घेणार आहोत सेम प्रोसेस खाली कंटिन्यू करून घ्यायची आहे बघा आपण सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे चारही बाजूंनी आपण सेम प्रोसेस करून घेतलेली आहे आता पुन्हा आपल्याला एक रिंग घ्यायची आहे सिक्स इंचची आणि आता इथे एक आपल्याला रिंग पॅक करून घ्यायची आहे बघा मी सुरुवातीला येलो कलरच्या कॉर्ने रिंग पॅक करून घेत आहे बघा मी सेम प्रोसेसने चारही बाजूची रिंग पॅक करून घेणार आहे बघा मी सेम प्रोसेसने चारही बाजूची रिंग पॅक करून घेतलेली आहे आता पुन्हा आपण चार चार कॉर्ड घेणार आहोत आणि एक सिम्पल स्क्युअरनट करून घेणार आहोत बघा आपण नॉटची एक लाईन करून घेतलेली आहे आता पुन्हा आपण मिडलच्या दोन दोन कॉडमध्ये एक एक मनी घालून घेणार आहोत आणि त्या खाली पुन्हा एक सिम्पल स्क्युअर करून घेणार आहोत बघा अशी सेम प्रोसेस आपण पुन्हा सर्व कॉर्डला करून घेणार आहोत बघा आपण सेम प्रोसेस चारही बाजूंनी करून घेतलेली आहे आता पुन्हा आपण एक सिक्स इंच एक रिंग घेणार आहोत आणि रिंग पॅक करून घेणार आहोत बघा आपण ही रिंग घेतलेली आहे सिक्स इंचची जशी आपण वरती रिंग पॅक केली तशी सेम प्रोसेसने आपण खालीपणे ही रिंग पॅक करून घेणार आहोत बघा आपण कंटिन्यू चारही बाजूंनी सेम प्रोसेस करणार आहोत तर रिंग पॅक करून घेणार आहोत बघा मी चारही बाजूनी रिंग पॅक करून घेतलेली आहे आपला आकाशकंदील आता रेडी झालेला आहे आता आपले जे खालचे जे उरलेले कॉड आहे ते आपण कट करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त हाईटमध्ये कट करू शकता तुम्हाला किती लांबीचा पाहिजे आकाशकंदील त्यानुसार तुम्ही कट करू शकता तुम्हाला तुम्हा तुम्हा किती आव... पाहिजे त्यानुसार तुमच्या आवडीनुसार आता बघा आपली जी वरची रिंग आहे ती तुम्ही पॅक करू शकता किंवा तशीच पण ठेवू शकता तुमच्या मनावरती आपलं आकाशने आता पूर्ण रेडी झालेलं आहे पहा खूप सुंदर दिसतोय आता यामध्ये तुम्हाला मी बल्ब लावून दाखवणार आहे बघा आपल्या आकाशकंदीलमध्ये आपण बल्ब लावलेला आहे बल ला खूप म्हणजे खूप सुंदर दिसतोय तुम्ही जर हा आकाशकंदील बनवला आणि तुमच्या घरासमोर जर लावला तर तुम्हाला नक्कीच सर्वजण विचारतील तुम्ही हा आकाशकंदील कुठून घेतला आहे किंवा कोणी बनवलं आहे तर नक्कीच आकाशकंदील बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सब्सक्राइब केले तर चॅनल सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कोणकोणते नवनवीन व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू